नमस्कार मित्रांनो, सर्वजण कोकणची परिस्थिती जाणून आहातच। कोकणात जो हाहाकार माजला, तो हाहाकार आपण प्रत्यक्ष जरी अनुभवला नसेल तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आपण तो प्रलय पाहिलेला आहे। आणि आज कोकणातल्या लोकांची परिस्थिती, ज्यांनी हा अनुभव प्रत्यक्षात घेतलाय त्यांची परिस्थिती काय असेल हे सगळं जर का जवळून पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती आहे। तळीयेसारखं गाव तरडीखाली गाडले गेलेलं आहे। आज त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। घरातली बरीचशी मंडळी निघून गेलेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या जागी जाऊन जर का विचार केला तर खूप भयानक परिस्थिती आहे। आणि महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून घराचे घर पाण्याखाली दोन दोन दिवस होते। आणि त्याच्यामुळे पूर ओसरलंय, पण पूर ओसरल्यानंतर जी आज परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप भयानक आहे। पुराच्या पाण्याला तोंड दिल्यानंतर लोकांना आता मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे। ते म्हणजे चिखल, गाळ आणि दुर्गंधी। जो दुःखात आहे आणि त्याचं दुःख जर जाणून घेतलं तर त्याचं दुःख हलकं होतं। आणि तेच काम आज गेले 8 दिवस काही संस्था, काही धर्मादाय संस्था, काही संप्रदाय आणि अशा अनेक संघटना एकत्र येऊन काम करत आहेत आणि कोकणाला त्या परिस्थितीतून बाहेर काढत आहेत। कोकण ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये कोकणाला बाहेर काढणं हे सर्वांची जबाबदारी आहे। आपण केलेल्या मदतीनं उद्ध्वस्त झालेला संसार त्यांना पुन्हा मिळणार नाहीये, पण ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीतून त्यांना थोडंफार बाहेर काढण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि ते आपण करायला पाहिजे। आणि प्रत्येक जण ही जबाबदारी पार पाडतोय। आज कोकणाला सगळीकडून मदत होते आणि त्या मदतीची एक खरं म्हणजे कोकणाला गरज आहे। आणि वस्तू स्वरूपात जशी मदत आहे तशी तिथे थोडीशी श्रमदानाची सुद्धा मदत आहे। तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणाकडे आर्थिक मदत न मागता आपण हेच सूचित करणार आहोत की प्रत्येकाने जमेल तशी म्हणजे आर्थिक मदत किंवा वस्तू स्वरूपात मदत तर तुम्ही करा। जर का तुम्हाला तुम्ही जर का अनेक युट्यूब चॅनल बघत असाल किंवा कोणत्या संस्थेमध्ये तुम्ही असाल, जॉईंट असाल किंवा कोणत्या गटामध्ये जॉईंट असाल किंवा कोणत्याही एक संघटनेचा भाग असाल तर त्या संघटनेच्या माध्यमातून वस्तू स्वरूपात म्हणा किंवा खूप श्रमदानाची सुद्धा खूप गरज आहे। तर बरेचसे संप्रदाय जसे की श्री संप्रदायाचे अनेक कार्यकर्ते तिथे काम करत आहेत। निरंकार संप्रदायाचा सेवादल, शेकडो सेवादल आज तिथे आपल्या खाकी वर्दीमध्ये काम करत आहेत। काडसिद्धेश्वर संप्रदाय, कोल्हापूर मठ, इथून सुद्धा स्वतः स्वामीजी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपले मदत कार्य घेऊन आणि मदत सुद्धा मोठ्या प्रमाणात तिकडून होत आहे। आणि अशा अनेक संप्रदायाने, अनेक सेवाभावी संस्थांनी, अनेक गटाने, अनेक गावांनी सुद्धा वैयक्तिक अशी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। काही कोकणातील युट्यूबर्स सुद्धा आहेत की ज्यांनी लोकांना अशी साथ घातली आपल्या चॅनलच्या माध्यमातून। त्याच्यात कोकणकर अविनाश असतील, पुन्हा यशवर सतीश, मी कोकणी निखिल, कोकणी गार्टी, एस महाराजा, पुन्हा आम्हीच शगलर, किशोर शिताळे क्रिएशन, पुन्हा कोकण संस्कृती असे चॅनल्स आहेत। त्यांनी सुद्धा लोकांना, आपल्या सबस्क्रायबर्सना थोडीशी साथ घातली त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सनी त्यांनी सुद्धा चांगली मदत सुद्धा केलेली आहे। आणि ती मदत ते युट्यूबर्स तिथे जाऊन पोहोचवण्याचं काम करतात, खूप चांगलं कार्य करतात। कारण कोकण जसं ते दाखवतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर आज कोकणावर संकट आहे तर ते संकट दूर होण्यासाठी थोडाफार हातभार तेही सुद्धा लावत आहेत आणि ते स्वतः तिथे जाऊन ती मदत पोहोचवण्याचं काम करत आहेत। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांना हे सूचित करू की जे कोणी तुमच्याकडे कोकणासाठी मदत मागत असतील, मग ती वस्तू स्वरूपात असो या श्रमदान स्वरूपात असो या एक आर्थिक मदत असो, तर तुम्हाला जी शक्य आहे ती मदत तुम्ही नक्कीच करा। मसला तालुका संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही थोडीफार मदत केली आहे आणि ते आजच आमचे प्रतिनिधी तिथे पोहोचलेत मदत घेऊन। तर मित्रांनो, तुम्हाला जी शक्य होईल ती मदत तुम्ही थोडीफार आपण आपल्या कोकणासाठी करायला पाहिजे। आपण कोकणात राहतो आणि हे जी व्हिडिओ बघत असाल, जर का तुम्ही कोकणात असाल किंवा कोकणाच्या बाहेरचे असाल, तर कोकणावर आज संकट आले तर ते संकट थोडंसं सावरण्यासाठी, दूर करण्यासाठी, संकट येऊन गेलेलं आहे पण संकटानंतर जी परिस्थिती आहे ती जर का सावरायची असेल तर कोकणाला खूप मोठ्या प्रमाणात मदत
मदतीची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपाची जी मदत आहे ती मदत आपण आपण करायलाच पाहिजे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हेच लोकांना सांगू की तुम्ही तुम्हाला जे शक्य होईल ती मदत तुम्ही करा आणि शक्य झाल्यास थोडस श्रमदान सुद्धा करायला पाहिजे. कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणात गाळ कचरा माती ह्याचा जो ढिगारा आहे किंवा ह्याचा जो थर आहे तो साचलेला आहे आणि तो लोकांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो काढण्याचं काम खूप सेवाभावी संस्था संप्रदाय पुन्हा असे गट करत आहेत. वैयक्तिक जाऊन सुद्धा लोक श्रमदान करत आहेत. तर प्रत्येकाला जी जमेल ती मदत आपण करूया आणि कोकणाला वाचूया. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. तर शक्य झाल्यास जी मदत करता येईल ती कोकणाला करा. कारण अजूनही परिस्थिती तिथे सावरलेली नाही आहे. अजूनही बऱ्याचशा प्रमाणात मदतीची गरज आहे. खूप सारे गावामध्ये अजून मदत कार्य पोहोचते पण ते अजून पोहोचण्याची गरज आहे. तर कृपा करून आपल्याकडे जे काय छोटं मोठं काय देण्याचं साधन असेल, म्हणजे धान्य स्वरूपात म्हणा, वस्तू स्वरूपात म्हणा किंवा श्रमदान स्वरूपात म्हणा, तर ती मदत तुम्ही नक्की करा. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. आपण पुन्हा भेटू वेळ काढून नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार.